भारत मातेच्या या सच्च्या सुपुत्राला विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून, देशाचे संरक्षण मंत्री म्हणून राजकारणामध्ये अत्यंत वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे त्यांनी आपलं स्थापित केलं. मुख्यमंत्री म्हणूनही तोच साधेपणा आणि संरक्षण मंत्री म्हणूनही तोच साधेपणा, हा जो काही साधेपणा त्यांच्यामध्ये होता हा गोव्यापासून दिल्लीपर्यंत जसाच्या तसा राहिला. पण अनेक वेळा त्यांचा फोन यायचा आणि तो फोन आल्यानंतर ते एकच वाक्य सांगायचे, तुझं चांगलं चाललंय आणि असंच चाललं. पण म्हणजे सायलेंटली एखादा व्यक्ती आपल्याबद्दल ऑब्झर्व करतोय आणि आपल्याला प्रोत्साहित करतोय याचा आनंद हा मनोहरभाईंसोबत अनेक वेळा मला घेता आला. साधं आयुष्य जगत कुठल्याही भ्रष्टाचाराच्या विकारापासून मुक्त राहत, सत्ता डोक्यात जाऊ न देता कशा प्रकारे सामान्य माणसाकरता सत्ता राबवता येते हा सामान्य माणसाला आणि राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीला एक वास्तुपाठ तर निश्चितपणे मिळेल.